येथील सर्वे नंबर 39 मध्ये 9 एकर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे. सदर खूप वर्षांपासून खेळाचे विकसनाचे काम बंद होते. जमीन बकाल अवस्थेत पडली होती. सदर ठिकाणी बेकायदेशीर कामाला वेग आला असून सदर ठिकाणी नागरिक अधिकार मंच आणि सर्व कार्यकर्त्यांनी पाहणी करून पुणे मनपाला पत्रव्यवहार करून क्रीडांगण विकसित करण्याची मागणी करून सदर दिनांक 3 ऑक्टोबर 2018 रोजी नागरिकांच्या वतीने नेतृत्वाखाली क्रीडांगणाबाहेर एक दिवस लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सदर ठिकाणी आम नगरसेवक तसेच पुणे मनपाचे काही अधिकारी यांनी भेट देऊन सदर उपोषणाची दखल घेत सर्वे नंबर 39 कोंढवा खुर्द मध्ये 9 एकर जागेत क्रीडांगणासाठी ताबडतोब 1,27,00,000 रुपयाचा निधी मंजूर केला. सदर ठिकाणी क्रीडांगणामध्ये चालू असलेले विकासनाचे काम मागील 2 महिन्यांपासून बंद असल्यामुळे क्रीडांगण मध्ये दुर्गंधी पसरत आहे व क्रीडांगणाकडे परत दुर्लक्ष होत आहे. सदर क्रीडांगण पुरेसा निधी अभावी उपलब्ध नसल्यामुळे क्रीडांगण विकासाचे काम या ठिकाणी थांबले आहे. तरी सदर कोंडवेकर आपणास विनंती करू इच्छितो की सदर क्रीडांगणामध्ये सुंदर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात यावा. तसेच बजेट पुस्तिकामध्ये क्रीडांगण विकसित करण्याची पाहणी करून योग्य ते निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी नागरिक अधिकार मंचच्या वतीने समीर शप्पी पठाण यांनी केली. नागरिक अधिकार मंच, मी संस्थापक अध्यक्ष समीर शप्पी पठाण. आज आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये आलेलो आहे. कोंढवा खुर्द प्रभाग क्रमांक 27 सर्वे नंबर 41 सर्वे नंबर 39 पुणे महानगरपालिकेचा 9 एकरचा क्रीडांगण आहे. मागच्या वर्षी 3 ऑक्टोबर 2018 रोजी नागरिक अधिकार मंचच्या सर्व कार्यकर्त्यांनी नागरिकांनी त्या ठिकाणी क्रीडांगण लवकरात लवकर विकसित व्हावं ह्याच्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं होतं. त्या क्रीडांगणमध्ये जमीन बखाल पडलेली होती. त्यामध्ये राडारोडा आणून टाकत होते. त्या ठिकाणी बेकायदेशीर कामाला वेग आला होता. त्या सर्वांची दखल घेत नागरिक अधिकार मंचने पुणे महानगरपालिकेला पत्रव्यवहार करून लाक्षणिक उपोषण केला होता. त्या उपोषणाची दखल घेत पुणे महानगरपालिकेने त्या ठिकाणी ताबडतोब 1,27,00,000 रुपयाचा निधी मंजूर केला होता. त्याबद्दल सर्वप्रथम आम्ही नागरिक अधिकार मंच पुणे महानगरपालिकेचे मनापासून आभारी आहे. परंतु त्यानंतर 2018 त्या ठिकाणी कामाची सुरुवात झाली. त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था झाली. त्या ठिकाणी राडारोडा काही साफ करण्यात आला. त्या ठिकाणी बाथरूम बांधण्यात आले. त्या ठिकाणी फुटपाथ बांधण्यात आले. परंतु आज त्या ठिकाणी मागील 2 महिन्यापासून त्या ठिकाणी पूर्ण क्रीडांगणचा विकसितचा काम बंद पडलेला आहे. मी आज या ठिकाणी सर्व आम्ही नागरिक अधिकार मंचाच्या कार्यकर्त्यांनी आज पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज लेखी पत्र लिहिलेलं आहे की येणाऱ्या 2020-21 बजेट पुस्तकामध्ये, आता बजेट पुस्तकाचं काम चालू आहे, त्या पुस्तकामध्ये 9 एकर क्रीडांगणच्या विकास कामासाठी आपण त्या ठिकाणी पाहणी करून योग्य ती तरतूद करावी, योग्य ते निधी तिथं मंजूर करावा, जेणेकरून परिसराचे नागरिक असतील, जवळपासचे शाळा असतील, युवक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, खेळाडू असतील, त्यांच्यासाठी एक चांगली वास्तू त्या ठिकाणी कोंढवा खुर्दमध्ये होईल.